रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गावाकडची वांगी. त्यासाठी सुरुवातीला मी एका कढई मध्ये एक थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया. एक वाटी शेंगदाणा मी इथे घेतलेला आहे छोटा, हा भाजून घेते. त्याचबरोबर आपण वांग्यामध्ये घालण्यासाठी थोडी कोथिंबीर, एक इंच आलं, त्याचनंतर खोबरं आणि त्याचनंतर आपण ह्याच्यामध्ये हे लसण घेतलेलं आहे. शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत बघू शकता. हे गावाकडील वांग आहे. अशा पद्धतीने आपण गावाकडे वांग बनवतो. शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत. हे शेंगदाणे या वाटणामध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर ही तवई कढई अशीच गरम करायला ठेवूया. हे आपण मिक्सर मधून बारूक करून घेऊया. त्यामध्ये मी थोडस पांढरं तीळ टाकून घेते. हे धने आहेत, हे धने थोडस आपण भाजून घेऊयात. ही वांगी आपण चिरून घेऊया आणि हे तेलामध्ये धुवून तेलामध्ये फ्राय करून घेऊया. एका कढईमध्ये थोडस आपण तेल टाकून घेऊया. त्यामध्ये ही वांगी आहे ती थोडी धुवून घेतलेली वांगी परतून घेऊया. थोडस मीठ टाकून त्याचबरोबर आपण एका प्लेटमध्ये हा जे वाटण केलं होतं ते आपण काढून घेऊया. त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ, थोडीशी कांदा लसूण मिरची चटणी, हळद, आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकून चांगलं मिक्स करून घ्या. तोपर्यंत आपली ही वांगी जी आहे ती भाजून घेऊया चांगली मस्त. हे बघू शकता तुम्ही, थोडस तेल टाकल्यामुळं छान असं झालेलं आहे. त्यानंतर आपण एक कांदा टाकून हा मसाला आणि वांगी चांगली शिजवून घेऊया. ही आपली वांगी थोडीशी भाजलेली आहेत. ह्याच्यामध्ये आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्या वांग्यांना. त्याच कढईमध्ये थोडस आपण तेल टाकूयात वांग्यात. त्यानंतर ह्याच्यामध्ये
थोडीफार शिजलेली आहेत, त्यामध्ये हा राहिलेला मसाला पण टाकूया। तुम्ही बघू शकता आपलं गावाकडील मसाला वांग किती छान असं झालेलं आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका साराज रेसिपीला। जास्त ऑइली पण नाहीये। धन्यवाद।